फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उकड काढून भाकरी, लाटलेली भाकरी। त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि चार त्याच्यात मीठ घातलेलं आहे, चार मोठे चमचे पीठ घालून घेतले आहे। आता पीठ हे ज्वारीचं घातलं आहे, तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी कोणतंही पीठ घेऊ शकता। सो आधी आपण उकड काढून घेणार आहोत आणि नंतर छान लाटून भाकरी करणार आहे। सो ज्यांना थापून जमत नाही भाकरी, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता। झाकण लावून एक 10 मिनटं आपण ठेवून देणार आहोत। त्यानंतर थोडंसं पाणी घालून, गरम असेल ते, तर थोडंसं पाणी घालून आपण अगदी किंचित पाण्याचा हबका मारून आपण छानपैकी याला मळून घेणार आहोत। त्यानंतर मळल्यावर हे बघा किती छान होतं ते पीठ, उकड काढलेली आहे। सो ते पोलपाटावर आपण पीठ घालून घेणार आहोत। जसं आपण थापताना पीठ घालून घेतो खाली, तसंच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे। आणि मग हा गोळा ठेवला आहे, हाताने थोडा पसरवलेला आहे आणि आता आपण सरळ लाटण्याने लाटून घेणार आहोत। भाकरी सेम होते, चवसुद्धा सेम लागते जशी थापलेली भाकरीची, तशीच ही लागते। कडा मोडत असतील तर थोड्या आपल्याला पुन्हा अशा जुळवून घ्यायच्या आहेत। ही बघा किती छान भाकरी लाटून झालेली आहे, अगदी पातळ छान लाटून होते। सो ही भाकरी आपण आता तव्यावर टाकलेली आहे, तवा तापून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावर आपण पाणी घालणार आहोत। सो सगळीकडे पाणी लावून घेतलेलं आहे। सो छानपैकी आपल्याला दोन्ही बाजूंनी तिला भाजून घ्यायची आहे। सेकंड गोळा तयार होतो आहे। सो मी हे दोन भाकरीसाठी घेतलेलं प्रमाण, सो हे आता पलटून घेतलेली आहे आपण भाकरी। आता हळूहळू ही छान फुगेल भाकरी, दोन्हीकडनं छान शिजवून घ्यायची आपल्याला। छानपैकी ती फुलते, तुम्ही बघू शकता। छानपैकी त्याला पापुद्रा सुटेल आणि ती फुगेल, ही बघा। सो उकड काढलेली, लाटून केलेली ही भाकरी आहे। पीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता, ज्वारी, बाजरी, नाचणी। मी रेग्युलरली चेंज करत राहते म्हणजे आपल्याला सगळी धान्य आपल्या पोटात जातात। सो ही भाकरी आपली रेडी आहे। तर अशा प्रकारे मी दोन्ही भाकऱ्या रेडी करून घेणार आहे। ही आहे सेकंड भाकरी, यालासुद्धा आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि ही सुद्धा छान फुगली होती। सो दोन्ही भाकरी छानपैकी आपल्या फुगल्या आहेत। सो दोन भाकरी आपल्या रेडी आहेत। त्यानंतर आपण आता पिठलं करणार आहोत। सो आज पिठलं भाकरीचा बेत आहे। हळद घेतलं आहे, तिखट, मीठ, लसणाच्या 4-5 पाकळ्या, 3 मिरच्या, कोथिंबीर, एक छोटा कांदा कापून घेतला आहे आणि अर्धा टमॅटो घेतला आहे कापून। बेसन घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। लसूण आणि मिरची हे आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घेणार आहोत। हे जाडसर वाटलेलं आहे आपण। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत। मग अशी जिरे सांगायला मी तुम्हाला विसरली, जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर आपण मिरची आणि लसूण जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं ते घालून घेतलं आहे कढईमध्ये। त्यानंतर आपण चिरलेला कांदा टाकायचा आहे। सो कांदा चिरलेला मी टाकला आहे। सो हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कांदा, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची हे असं छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टमॅटो टाकला आहे, अर्धा टमॅटो टाकला होता। आता मसाले घालून घेऊ। हळद टाकलं आहे, तिखट घातलं आहे, तिखट अर्धा चमचा घातलं आहे, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। सो मिरची तुम्ही वाढू शकता किंवा लाल तिखट घालू शकता। त्यानंतर बेसन जे अर्ध्या वाटी घेतलेलं त्याच्यात थोडं पाणी घालून मी हे असं घट्टसर पेस्ट केलेली ते घालून घेतलेलं आहे। सो आता बेसनाबरोबर बेसनसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला। सो या मसाल्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करणार आहोत बेसन। त्यानंतर आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। हे पिठलं करतो आहे आपण, झुणका नाही करत आहोत, त्यामुळे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सीप्रमाणे मी 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। झुणका आपला सुक्का असतो, पिठलं थोडं ग्रेव्ही टाईप असतं। सो मी 1.5 वाटी पाणी घातलं आहे, ते शिजून कमी होणार आहे। आता मीठ घातलं आहे, चवीपुरती मीठ घालून घेतलं आहे। हे बारीक गॅसवर मी सगळं करते आहे। सो हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे।
आता आपण ह्याला झाकण लावून एक 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. सो झाकण लावून मी 2 मिनिटासाठी पिठल्याला वाफवून घेतलं आहे. त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. पिठल्याला भरपूर कोथिंबीर लागते. कोथिंबीर टाकून हे लास्ट एकदा मिक्स केलेलं आहे आपण. गरमागरम पिठलं भाकरी रेडी आहे. मी सर्व केलं आहे कांदा आणि हिरव्या मिरचीबरोबर. तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा सर्व करू शकता. सो नक्की ट्राय करून बघा वेगळ्या पद्धतीची भाकरी आणि पिठलं. थँक्यू सो मच.